आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ कल्याणपूर्वे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे महागाई आकाशाला भिडली आहे. सर्वसामान्य जनता या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करत असून देशभरात विरोधी पक्षाकडून भाजप सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत. कल्याणपूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळसेवाडी येथील रिक्षा स्टँडजवळ हे आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात येऊन केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे म्हणून केंद्राने सामान्य जनतेच्या हितासाठी पेट्रोल आणि डिझेलची वाढीव किंमत कमी करून ती भविष्यात स्थिर ठेवावी अशी मागणी यावेळी कल्याणपूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी केली आहे. कल्याणपूर्वचे सर्व शिवसैनिक इथे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. आज जो महागाईचा आगडोंब उसळला आहे, पेट्रोल डिझेल यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात बॅरलचे भाव कमी असताना भारतामध्येच एवढा फुगीर भाव पेट्रोल डिझेलचा आहे व याचं नियोजन हे केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने करते, त्याचा निषेध करण्यासाठी व तसेच रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असताना चीन व पाकिस्तान या देशाचे अतिरेकी म्हणून आपल्या शेतकऱ्यांना हिणवतो आहे. जो शेतीप्रधान देश आहे, जय जवान जय किसान असा आपला नारा, पण या नाऱ्याला काळिंबा फासणारे भारतीय जनता पार्टीचं सरकारचा आज आम्ही इथे निषेध करतो आहे व केंद्र सरकारचा आम्ही सर्व मिळून इथे निषेध करतो आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवायचे, सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि दनदांडग्यांना वाटायचे असा केंद्र सरकारचा उद्योग सुरू आहे. सातत्याने इंधन दरवाढ करत सर्वसामान्यांना लुबाडले जात आहे. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी धरणे आंदोलन केल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज केंद्र सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनी धरणे आंदोलन केलेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, गॅसचे वाढते भाव, अच्छे दिन येणार, परंतु अच्छे दिन तर सोडाच, जो खिशातला पैसा लोकांच्या आहे तो कसा बाहेर काढायचा आणि तो धन गांग्यानं कसा वाटायचा द्यायचा, याचं धोरण सध्या केंद्रामध्ये चालू आहे. सामान्य जनतेचं, सामान्य पब्लिकचं, सामान्य नागरिकांचा कोणीही विचार करत नाही. डिझेल वाढले, पेट्रोल वाढले, गॅस वाढलं, रॉकेल वाढलं, हे सामान्य लोकांशी निगडीत विषय आहेत आणि मग अशा पद्धतीने हे वाढते भाव कमी करण्यासाठी, केंद्र सरकारवरती दबाव आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं धरणे आंदोलन चालू आहे. आणि दुसरा विषय असा होता की तो रावसाहेब दानवे जो नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात काही ना काही बोलत असतो, भरलत असतो, ॲक्च्युली एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाला हे सोबत नाही, त्याचं वक्तव्य करणं सोबत नाही. जे आता दिल्लीला जे महिनाभर झालं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, ते आंदोलन करताना त्यांचं जेवण खाणं हे पाकिस्तानातून येतं, चीनमधून येतं असं भरलून शेतकऱ्यांच्या, जे शेतकरी आपले पोषित नाहीत, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण जगतो, त्यांना अशा पद्धतीने चुकीचं बोलणं, वाईट बोलणं, मागे काय तर ते साले म्हणून त्यांना शेतकऱ्यांना संबोधणं, त्यामुळे या दानवेचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज हे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे धरणं आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनात नगरसेवक धनंजय बोडारे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, राजाराम पावशे, पुरुषोत्तम चव्हाण, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला आघाडीच्या विजया पोटे, प्रशांत बोटे, मनोज बेलमकर यांच्यासह कल्याणपूर्वेतील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या तसेच नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुणाल म्हात्रेसह अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.